एकदम एकदम सुरू करा मैडम सर सज्जत सर ज्या प्रकारे तुम्ही डॉक्टरी पेशामध्ये आहात या लसीवर अनेक चर्चा होत होती आणि आज तुम्ही पहिली लस घेतलेली आहे त्याबद्दल तुम्ही काय भावना काय सांगता नाही चर्चा तर होणार जगामध्ये निर्णय प्रकारचे वॅक्सिन्स आलेले आहेत आणि काही ठिकाणी किरकोळ रिॲक्शन वगैरे आले काहींना अनेफॅलेक्टिक शॉक आला पण तो असा लाखोत एखादा असतो त्याच्यामुळे लोक घाबरून गेली की आता ही लस घ्यावी का न घ्यावी पण माझं तर स्पष्ट मत आहे की अशी लस तुम्हाला आत्ता मिळाली तर लगेचच ती संधी घ्या आणि लगेच वॅक्सिन घेऊन टाका ही ह्या लसीकरणाला फार महत्त्व आहे कारण याच्यानंतरसुद्धा एक पुढची मोठी वेव येण्याची शक्यता आहे मी स्वतः फिजिशियन आहे मी पुणे हॉस्पिटलला ऑनररी आहे मी कमला नेहरूला 18 वर्ष इथं फिजिशियन गॅस्ट्रोएंटॉलॉजिस्ट म्हणून होतो आणि याच ठिकाणी मला ही वॅक्सिन पहिल्यांदा मिळालं आहे त्याचाही मला आनंद होत आहे आणि मला आता खात्री आहे की 1 महिन्याने 28 दिवसांनी दुसरा डोस झाला की मी आता परत सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जायला लागेन मी आज 10 महिने बाहेरून घरातून सगळे पेशंट मॅनेज करतो आहे पण मला आता असं वाटतं की आता आपण जावं हॉस्पिटलमध्ये पण ह्या वॅक्सिनमुळे ते शक्य आहे नाही माझं ॲक्च्युली माझं वय आता 74 आहे मला डायबिटीज आहे थोडा अस्थमा आहे आणि या बॅकग्राऊंडवर मला थोडा अल्सरचंही आत्ता दुखणं होऊन गेलेलं आहे त्यामुळं मला भीती होती की करोना झाला तर माझ्या मी काय टिकेन का नाही म्हणून आणि म्हणून मी माझे आत्तासुद्धा 8-10 पेशंट पुणे हॉस्पिटलला ॲडमिट आहेत पण सगळं मी व्हिडिओवर मॅनेज करतो आणि मोबाईलवर मॅनेज करतो कारण त्या भीतीनेच मी गेलो नाही कुठेही हॉस्पिटलमध्ये आणि सुदैवाने परमेश्वर कृपेने मला आजपर्यंत काही त्रास झाला नाही थँक्यू सर